कालच कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती लागलेले आहेत आणि यामध्ये आश्चर्यकारकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचा धुवा उडवलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि PDDC बँकेचे संचालक विकासजी दांगट यांच्या पॅनलनी, तेच माझ्यासोबत आहेत. तुम्ही जिल्हा बँकेतही राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि आताही राष्ट्रवादीच्या पॅनलच्या विरोधात पॅनल उभं करून धुवा उडवलेला आहे आणि हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा टोवलेला आहे. नमस्कार. खरं तर तब्बल 20 वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणुकीला सामोरे जात असताना वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जी संपूर्ण सहकारी जे टीम म्हणून आपण टीमवर्क हे आहे हे संपूर्ण बरोबर होतं आणि तेच टीमवर्क बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते सर्व बरोबर राहिले आणि मला पूर्ण विश्वास होता की पूर्णपणे पॅनल निवडून येईल. कारण सर्व टीमचे जे काही उमेदवार जे होते काहींना शब्द दिलेले होते की बा भविष्यकाळामध्ये आपला बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणे प्रामुख्याने विचार केला जाईल आणि म्हणून दिलेला शब्द पाळायचा अशी भूमिका घेतल्यामुळं खऱ्या अर्थाने हे यश जे आहे हे माझं एकट्याचं नाही आहे, हे सामुदायिक यश आहे. हे यश सामुदायिक जरी असलं तरी तुम्ही पक्षाच्या पॅनलच्या विरोधात पॅनल लढवलेलं आहे ही काही साधी गोष्ट नाही आहे. प्रश्न निर्माण झालेले आहेत, तुम्ही राष्ट्रवादी सोडणार का? नाही नाही नाही, ही नेत्यांची दिशाभूल काही करणारी जी मंडळी होती त्याच्यामुळं नेते आहेत हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं मला बाकी काही जास्त न बोलता, शेवटी कसं आहे खूप मोठी मंडळी आहेत, खूप मोठे लोक आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे, पश्चिम हवेलीतला एक मावळा आहे आणि जे टीम निवडून आलेली आहे मला पूर्ण खात्री आहे की सर्व मंडळी काम करणारे आहेत हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून आणि एकदा त्यांनी जर काय डोक्यात कामाच्या विषयी भूमिका बजावली तर ते निश्चितपणे बाजार समितीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही सर्व टीम प्रयत्न करेल असा पूर्ण विश्वास या निमित्ताने देतो. गारटकरांनी तर पक्षातून आपली हकालपट्टी जाहीर केलेली आणि ते असं म्हणतात की खडकवासल्यामधून भाजपकडून तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. गारटकरांनी हकालपट्टी केल्यानंतर कालच्या निकालाच्या माध्यमातून त्यांना स्वच्छ आणि पारदर्शकतेने उत्तर मिळालेलं आहे. त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं आणि हवेली तालुका समजून घेण्यासाठी त्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील. हा हवेली तालुका हा फार वेगळ्या पद्धतीचा आहे, पूर्ण शहराच्या भोवताली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रचंड नातेगोतेचा तालुका आहे हा. हे पॅनल काढत असताना अजितदादांनी तुमची समजूत काढली होती का? नाही, दादा नेते आहेत एवढंच सांगाल, त्यांनी काढली होती परंतु मला खात्री होती. काय बोलले होते दादा नेमके? नाही नाही नाही, ते थोडंसं काही गोष्टी कशा असतात, दादा आहेत एवढंच सांगतो. सुप्रिया ताईंशी काही बोलणं तुमचं झालं होतं का? नाही, ताईंशी चर्चा झाली होती की बाबा पॅनल संपूर्ण निवडून येईल, अडचणी येणार नाही. मला फक्त दुःख एवढंच आहे की आमचे सहकारी सन्माननीय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्रभाऊ वांजळे यांना प्रामुख्याने पॅनलमध्ये घेतल्यानंतर निश्चितपणे त्यांचा पण विजय होणं हे गरजेचं होतं. गड आला पण सिंह गेला अशी अवस्था माझ्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चितपणे झालेली आहे. परंतु भाऊ हा अतिशय गरीब सामान्य आणि प्रामाणिक आणि कष्टाळू कार्यकर्ता आहे, भविष्यकाळात निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या रूपाने त्यांना परत कुठंतरी संधी मिळेल एवढं नक्की. ही निवडणूक ही पूर्ण जिल्हाभर गाजली, राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. खरं म्हणजे या निवडणुकीत किती खर्च झाला आहे नेमकं तुमचा? नाही, खर्चाविषयी आमच्याकडं जनशक्ती होती, समोर धनशक्ती होती, त्याच्यामुळं त्यांनी ज्यांच्याकडं धन आहे तसे उमेदवार होते आणि आमच्याकडं ज्यांच्याकडं मतदान आहे ते उमेदवार होते आणि नुसतं मतदान नाही तर ज्यांना शब्द दिले होते ते पूर्ण करण्याचं काम केलं आहे. त्याच्यामध्ये एक दोन जणांचे शब्द पूर्णत्वाकडे नेता आले नाही पण त्यांची पण भविष्यामध्ये कुठंतरी त्यांची भर काढून नक्की त्यांचं एक कल्याण होईल एवढं. आता तुमच्यासोबत खरं म्हणजे भाजपचाही एक चंचू प्रवेश शिरकाव हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर झालेला आहे. उत्सुकता अशी आहे की सभापती कोणाचा होणार आहे? सभापती तालुक्याचा होईल नक्की. राष्ट्रवादीचा होणार आहे की भाजपचा होणार आहे की आपला स्वतंत्र असणार? तालुक्याचा होणार एवढं नक्की. भाजपच्या नेत्यांनी तुम्हाला रसद पुरवली अशी चर्चा आहे, खरं काय नेमकं? नाही 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 नाही, रसद वगैरे काही पुरवलेली नाही, तशी काही परिस्थिती नाही.
तुम्ही या विजयाचं श्रेय पक्षाला देणार किंवा कुठल्या नेत्याला देणार किंवा भारतीय जनता पार्टीला कुठल्या नेत्यांना देणार? नाही, तालुक्याला देणार हे श्रेय सगळं. तुम्हाला एकच प्रश्न आहे की अजितदादांना देणार, सुप्रियाताईंना देणार की देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही हे श्रेय देणार? नाही नाही, हा विजय तालुक्याचा विजय आहे. तालुका महत्त्वाचा, नेते नेते आहेत सगळे, मला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही, ते सर्व मोठी माणसं आहेत. एवढी तुमची हकालपट्टी ही गारटकरांनी केलेली आहे, पुढची तुमची वाटचाल काय असणार आहे? स्वतंत्र असणार आहे की भाजपसोबत ज्या चर्चा आहेत त्या कितपत खऱ्या आहेत? नाही नाही, तालुका विकास ही अशी आघाडी जी आहे ही अशी अखंड चालू राहील, 5 वर्ष काही अडचण येणार नाही. अजितदादांशी तुम्ही काही बोलणार आहात का? त्यांना भेटणार आहात का? लेट्स वेट अँड वॉच, बघूयात काय होतं ते. तर हे होते विकासजी दांड दांगडस, ज्यांचा की ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचा धुवा उडवत एक हत्ती सत्ता हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर आणलेली आहे. त्यांनी आपले विचार स्पष्ट केलेले नाहीत, वेट अँड वॉच असं म्हणत त्यांनी सस्पेन्स आपल्या पुढील वाटचालीचा कायम ठेवलेला आहे. कॅमेरामॅन संपत मोरेसह, विष्णू सानप्लेटचा मराठी, पुणे.